काय झालं इतका उत्साह? अगं आज आपल्या घरी उत्तम कुमार येणार आहेत ना, म्हणून असतोय आम्ही दोघी. उत्तम कुमार म्हणजे? अगं आई असं काय करतेस, अशी कशी विसरलीस तू? आपल्या घरात ऑलरेडी सगळे लेक्चर देणार आहेत, त्यात फिट बसणाऱ्या उत्तम कुमारला विसरलीस तू? काय बोलताय तुम्ही, मला खरंच काही कळत नाही, नीट सांगा बघू काय आहे उत्तम कुमार म्हणजे कोण? अगं आई ते नाही का डॉक्टर आपल्या घरी आले होते, ते काठी टाकून देणारे, ते सारखे उत्तम उत्तम म्हणतात ना, म्हणून ही सानिका त्यांना उत्तम कुमार म्हणतीये. दिसतो पण तसाच स्वीट बंगाली हिरो सारखा उत्तम कुमार. अच्छा हे बघ आता लगेच आठवलं हिला. अगं पण काय मस्करी चालली आहे उगाचच, डॉक्टर आहे तो आणि किती काही म्हटलं तरी यांना मदत केली आहे त्यांनी, उगाच मस्करी करू नये आपण. आणि तो काय घरी येतोय? बापरे केवढा तो मस्का लावा लागला, तूच छाणा तूच थोर तूच हुशार. ए नाही आई तस ते स्तुतीला पटणारातले नाहीयेत, म्हणजे वेळ आणि तत्व पाळणाऱ्यातले, त्यामुळे काही नाही नाटकं चालली होती नुसती त्याची, पण आम्ही डायरेक्ट हल्लाच केला ग त्याच्यावर बिचारा. आता दोन झाशीच्या राण्या अगदी तुटून पडल्या म्हटल्यावर काय करणार तो तरी, पण फायनली हा तयार झाला यायला. अगं बाई पण तो येतोय म्हणजे यांना कळवायला हवं, फोन करते थांब. मी करते. सानू खरंच तुमच्या दोघींमधलं ट्युनिंग बघून खूप बरं वाटलं, अशाच आनंदी राहा. आई आमच्या दोघींमध्ये ना एक पॅक झाला करार. हो तो कोणता बरं? तो तूच ओळखायचास. नाहीच लागत आहे फोन त्यांचा, कधी कधी आमच्या इथे रेंज नसते ना म्हणून असेल, आणि लँडलाईनही बिझी लागतोय. मी बघते थोड्या वेळाने परत लावून बघेन फोन. आज जाऊन जॉगर्स पार्कला? हो. आज काही खास म्हणजे दोघीच गेला होतात? हो वाटलं आम्हाला जावं सर, आणि आम्ही दोघींनी हसून खेळून वावरू नये असा नियम नाही आहे साके. सानू मी चहा ठेवते, तू बस ना साकेत. काही बोलली मीरा? कशाबद्दल? माझ्याशी बोलत नाहीये त्याबद्दल. तू इथे मला भेटायला आलास की मीराशी बोलण्यासाठी आलास? अर्थातच मीराशी बोलण्यासाठी. पण साकेत मला नाही वाटत ती बाहेर येईल तुझ्याशी बोलायला. ठीक आहे मग मी आज जाईन. एवढं काय बोलत होता जॉगर्स पार्क मध्ये, आणि दोघीच का गेला होता? हा काय बालिशपणा आहे मीरा, न बोलून काय मिळवणार आहेस तू? हे असं वागायला कोणी सांगितलंय तुला? सानिकाने ना, मागेही माझ्याशी रूडली वागा असं तिनेच सांगितलं होतं, आताही तिनेच सांगितलंय का असं वागायला? बोल ना मीरा, काय बोलतोय मी? मीरा काय चालवलंयस हे? मीरा मीरा बाहेर जातीयस तू? कुठे चाललीयस? मीरा तू काय सांगितलंस तिला म्हणून अशी वागतीय ती? माझ्या सांगण्यावरून मीरा तिचं वागणं ठरवत असेल असं वाटतं तुला साकेत?
तूच विचार कर आणि याचं उत्तर शोध. नाही मला चांगला माहिती आहे तुम्ही सगळे मिळून मीराला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करताय. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा हे शक्य नाहीये. मला मीरापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. साकेत आई थांब. काही गरज नाहीये त्याला हाक मारण्याची आणि त्याचा उर्मटपणा झेलण्याची. तुझा अपमान झालेला नाही आवडणार आहे मला. बघेन काय करायचं ते. आपण आपल्या मुलांना नेहमी बाळच समजतो. आपण हे विसरून जातो की ती आता मोठी झाली आहेत. आता त्यांच्या जबाबदाऱ्या ती स्वतः सांभाळू शकतात. त्यांचं आयुष्य आता आपण त्यांच्यावर सोपवावं कळतच नाही आपल्याला. अरे पण त्यांच्या जगण्याशी त्यांच्या जगण्यावर परिणाम घडवून आणणाऱ्या गोष्टींशी असा पूर्णपणे संपर्क तोडणं हे काय योग्य नाही ना. आपली मुलं ही अशी एका विशिष्ट पद्धतीने का वागत आहेत तर त्यामुळे ती सुखी आहेत का हेही जाणून घेणं कामच आहे आई वडिलांचं. उदाहरणार्थ मी तुला असं विचारेन की मला आता लग्नच करायचं नाही असा निर्णय मीराने एकदम अचानक का घेतला. खरं सांगायचं तर इतकं खुलात जाऊन मी काही त्याचं कारण विचारलं नाही तिला. कारण लग्न तिला करायचं आहे त्यामुळे तो निर्णय तिचा हवा. आणि मी सुद्धा जेव्हा मुलं बघत होतो तेव्हा तिचं हेच म्हणणं होतं की तुम्ही जे कराल ते योग्य आहे. मला लग्न करायचं आहे असं ती कधीच म्हणाली नाही मला. तेही खरंच आहे. तू का ते विचारलं नाहीस तिला. नाही विचारलं कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट मीराचं लग्न व्हावं ती सेटल व्हावी असं जरी मला वाटत असलं तरी कोणताही निर्णय तिच्या मनाविरुद्ध घ्यायचा नाही असंही ठरलं होतं माझं. पण काय बरं तिच्या निर्णयाचा काही परिणाम झाला आहे का. अरे परिणाम तर होणारच ना. तू ही गोष्ट फोन करून नेमकी सांगितली असती सानिकाला आणि एव्हाना तुझ्या लक्षात आलंच असेल की सानिका या बाबतीमध्ये किती सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे मीरावरून साकेत आणि सानिकामध्ये बराच काळ तणावाचं वातावरण होत. मीरामुळे तसंच म्हणायला हवं. मीरा आणि साकेत लहानपणापासून एकत्रच वाढलेत त्यामुळे साकेतचा मीराकडे स्वाभाविक ओढा आहे. त्या अर्थाने साकेतचं थोडं जरी दुर्लक्ष झालं ना सानिकाकडे तरी तिला खूप वाईट वाटतं रे. खूप त्रास होतो तिला कारण फारच इमोशनल आहे ती. मेरा सारखी समजूतदार नाही त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तू या असल्या गोष्टी थेट सानिकाशी बोलत जाऊ नकोस प्लीज. काहीच इशू नाही मित्रा माझ्या लक्षात आलंय तू काय म्हणतोयस ते. अरे पण तू एक कल्पना दिली असतीस थोडी आधी तर मी हे काही केलंच नसतं ना. आणि एवढं सांगण्यासाठी तू इथे निघून आलास. मला फोन केला असतास तर मी आलो असतो. नाही अरे घरातून बाहेर पडायला काहीतरी निमित्त होतो ना मला. तसं आजकाल मी ऑफिसचं सगळं काम फोनवरनच करतो घरातनच करतो. राणे असल्यामुळे तिकडचं काही टेन्शन नसतं मला. हो आणि मुख्य म्हणजे तुला भेटायचं होतं. हॅलो. हो हो आहे ना जयदेव इथेच आहे. एक मिनिट देतो त्याला. मीराचा फोन आहे तुझ्यासाठी. हॅलो. हा बोल ग मीरा. बर बर आलोच आलोच. अरे हो हो निघालोच ग माझी आई. ओके 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 निघालो निघालो. तुझी पोरगी म्हणजे ना गोड बोलून दादागिरी करते नुसती. पापाचा गुण उतरलाय बरोबर. चल निघालोच. येतो मी सोडायला. अरे नको नको मला सवय व्हायला हवी बाबा. चल चल. पोचलास की मेसेज कर रे. हो हो आणि रंगालाच गाडी चालवू दे नाही तर घेशील स्टेअरिंग ताब्यात. नाही 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 सध्या माझं स्टेअरिंग इतरांच्याच हातात. बर मी सांगितली ती गोष्ट लक्षात ठेव सानिकाच्या बाबतीतली. नक्की प्लीज
चल आलो मीराच्या लग्न न करण्याच्या निर्णयामुळे भूकंप आलाय. आता सानिकाला भेटायलाच हवं. डॉक्टर अहो तुम्ही असे इथे का बसलाय? हा मी वेळेच्या थोडा आधी आलो ना म्हणून. नाही ठीक आहे, पण आज जायला काय हरकत होती? ते माझ्या तत्वात बसत नाही. मी 2:30 म्हणालेलो बरोबर 2:30 बेल वाजवणार. अहो तुम्ही जा ना आतमध्ये, तुमचंच घर आहे. म्हणूनच जात नाहीये. घरी आलेले पाहुणे असे बाहेर बसलेले असताना मी आज जाणं माझ्या तत्वात बसत नाही. नाही तसं नाही, पण वेळेच्या आधी जाऊन घरातल्या लोकांना उगाच डिस्टर्ब करणं योग्य नाही ना. नाही म्हणजे सगळेच जण कामात असतात. पण तुम्ही आत बसला असता तर कामं थांबली नसती. थांबली असती, सगळे माझ्या भोवती गोळा झाले असते कामं टाकून. तुम्ही काही कृष्ण आहात का? नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला, पण तुम्ही जा ना. तत्व स्वतः पाळणाऱ्यांनी दुसऱ्यांना ती मोडायला भाग पाडू नये. बाप रे, चला जाऊया. तुम्ही ना किलोला 1/4 किलो आहात. किलो? हा म्हणजे शेरा 1/4 शेर अशी म्हणे. पण आता आपण शेर म्हणतो का किलो म्हणतो ना म्हणून. अच्छा, म्हणजे तो जोक होता? नाही. बर चला. या ना या. अरे तुम्ही आलात सुद्धा. बघा म्हणून मी आत येत नव्हतो. अग ते वेळेच्या आधी आले ना म्हणून बाहेर बसले होते, कोणाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून. नाही नाही म्हणजे हे घरी नाही येत ना म्हणून म्हटलं मी की तुम्ही आलात सुद्धा का. तुम्ही बसा ना, मी चहा ठेवते. नाही नाही मी चहा कॉफी घेत नाही. सरबत? आता यावेळी नको. पाणी चालेल ना? पाणी असतं माझ्या बरोबर. सोफ्यावर बसू शकता ना? तो कॅरी करू शकत नाही ना सोबत. या बसा तुम्ही. मी जमिनीवरच बसणं प्रेफर करतो. बसा, हे येतीलच इतक्यात. हो मी केला होता फोन मगाशी, पुन्हा करते. आई तो उत्तम कुमार येणार आज कुठे? रविवारी असतं ना गाण्याचं सेशन. गाणं तुम्ही गाता का? नाही मी गात नाही, पण मी म्युझिक थेरपी वापरतो. ओ, ऑर्थोपेडिक पेशंटवर म्युझिक थेरपी? येस. आपल्याला माहित नसतं, पण तणावामुळे आपण आपलं शरीर असं आखडून धरलेलं असतं. बॉडी शुड ऑलवेज बी रिलॅक्स्ड. म्युझिकमुळे काय होतं, मानसिक तणाव कमी होतो आणि मग आखडलेलं तणाव असलेलं शरीर जे आहे ना ते असं शिथिल लवचिक होतं. इट वर्क्स. एक्सरसाइजेस सोपे होतात ना. अच्छा, मग आता बाबांना पण देणार आहात का म्युझिक थेरपी? ते मी त्यांना चेक केल्यावर ठरवेन. हो हो मी करते बाबांना फोन. नाही तुमच्या बहिणीने ऑलरेडी केलाय. हो का? बरं बरं, मी निघते. यू कॅरी ऑन. नाही तुम्ही बसा, मी निघते. मी माझ्या तयारीला लागतो. हो.
नाही खरंच नाही जमणार आणि काठी न घेता अजिबात नाही जमणार. कसं नाही जमणार? मी सांगतोय ना मग जमणार, नक्की जमणार. मनाने ठरवायचं जयदेव मग जमतो. आपलं मन आहे ना ते इंजिन असत, ते इंजिन एकदा सुरू झालं की मग आपलं शरीर आपोआप त्याच्या मागे जात. जमणार, चला कमॉन. अहो काय चला कमॉन काय, नाही खरंच नाही जमणार, शक्य नाही, खरंच नाही जमणार. पावलं मला टाकायची आहेत. नो नो, पावलं तुम्हाला नाही मला टाकायची. तुमची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे जयदेव. आता तुमच्या मनात कृतीत आता मी उतरलो. म्हणजे हे बघा, तुम्ही आता ना फक्त एक होडी आहात, वल्लवणारा मी आहे. त्यामुळे पावलं मलाच टाकायचे आणि ती मी टाकणारच. बर, ट्रीटमेंटच्या आधी मी पेशंटला काहीतरी सांगतो, तुम्हालाही सांगतो, सगळ्यांनी ऐका. पेशंटच्या तोंडून मला नाही हा शब्द ऐकू येता कामा नये. त्याऐवजी पेशंटच्या तोंडून एकच शब्द ऐकायला यायला हवा. कोणता? हो, हा, येस, युअर राईट. तर जयदेव, तुम्हाला आता एकच विचार करायचा की मला चालायचं आहे. काय विचार करायचा आहे? तुम्हाला चालायचं आहे. मला 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 चालायचं आहे. आणि कसं चालायचं आहे? बायकोचा हात न धरता. उत्तम. आणि आणि काठी न घेता किंवा मीरा किंवा सानिकाचा आधार न घेता. उत्तम. म्हणजे थोडक्यात काय, कोणाचाही कसलाही कुठलाही आधार न घेता मला चालायचंय आणि त्या पट्ट्यापर्यंत. उत्तम. बरं, समजा चालताना तुम्ही पडला आणि जर कोणी तुम्हाला विचारलं का हो लागलं का, तर काय उत्तर देणार? हो आता तुम्हीच थोड्या वेळापूर्वी म्हणाल नाहीत का, नाही म्हणायचं नाही मग. हो. हिरा, काय विनोद चालले, हसतेस काय तू? लागलं तरी नाही लागलं असं उत्तर देस, बरोबर ना? ओके. आणि समजा तुम्हाला कोणी विचार की पाय कसा आहे, तर काय सांगणार? उत्तम. पेशंट कोण आहे? मी म्हणजे तुम्ही. हो, तर तुम्हीच म्हणाल नाहीत का, तुम्ही माझ्यात उतरला आहात म्हणून. तेव्हा उत्तर हेच असणार, उत्तम. उत्तम. बर, आज इतकंच. आता तुम्ही सकारात्मक गोष्टींचं वळण लावायचं म्हणाल. आपण ठरवल्याप्रमाणे एक जरी पाऊल टाकता आलं ना तरी अचीवमेंट असेल. गॉट इट? येस येस येस. ठीक आहे, मी उद्यापासून थोडा लवकर येईन. तुम्ही माझ्यासोबतच पावलं टाकायचे. ऑल राईट, या या. येस, हा, निघतो. तुमची फी? कसलाही आधार न घेता जयदेव ज्या दिवशी त्या पट्ट्यापर्यंत चालतील ना त्या दिवशी सांग. दमले मी हे सगळं ऐकून. उत्तम.